सर्वांना जय भीम। मित्रांनो, सध्या निवडणुकीचं वातावरण तापत चाललेलं आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हा राजकारणाचा केंद्रबिंदू झालेले दिसतात। आपण जर बघितलं तर सातत्यानं प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती राजकारणाचा जो केंद्रबिंदू आहे तो टिकून आहे। प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि सातत्यानं प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर सगळं काही निर्भर आहे अशा पद्धतीचं एक वातावरण सगळीकडे तयार करण्याचं काम आपल्याला होताना दिसत आहे। महायुतीमध्ये किंवा महाआघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांचं काय महत्व आहे हे सगळेजण जाणून आहेत, त्यामुळे सातत्यानं प्रकाश आंबेडकर हा केंद्रबिंदू झालेले आहेत हे आपल्याला दिसत आहेत। असे असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आणि उबाठा गट, शिवसेना यांच्याकडून सातत्यानं एक आरोप केला जात आहे की बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही अनेकदा आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला परंतु बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत यायला तयार नाहीत, अशा पद्धतीची एक भूमिका सातत्यानं लोकांमध्ये पेरण्याचं काम महाविकास आघाडीच्या या तीनही गटांकडून करण्यात येत आहे असं आपल्याला दिसतंय। परंतु बाळासाहेबांनी सातत्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि उबाटा गट यांच्याकडे सातत्यानं शेवटच्या क्षणापर्यंत मी वाट पाहण्याची माझी तयारी आहे, मला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे आणि या देशातील जे काही भ्रष्टाचारी असलेलं जे सरकार आहे, मनुवादी सरकार आहे, हे मला पाडायचं आहे, सातत्यानं बाळासाहेबांच्या भूमिका आपण ऐकत आहोत। परंतु या सगळ्यामध्ये एक चर्चा जी होत आहे सातत्यानं की महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेबांना यायचं नव्हतं आणि म्हणून त्यांना बीजेपीलाच सपोर्ट करायचा होता, अशा प्रकारची भूमिका विचारवंत आणि सध्याच्या मीडियामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सध्याचे एक राजकीय विश्लेषक माझ्या सोबत आहेत, डी एस नरसिंगे सर, यांच्यासोबत या सध्याच्या या वातावरणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांबद्दल मुद्दाम गैरसमज का निर्माण केले जात आहेत हा चर्चेचा विषय घेऊन मी आज डी एस नरसिंगे सर यांच्याशी चर्चा करणार आहे। मी त्यांचं स्वागत करतो आजच्या चर्चेमध्ये। सर, जय भीम। जय भीम, जय भीम। हा, मुळातच मी सध्याच्या या आपल्या विषयाचा जे प्रास्ताविक आहे हे लोकांसमोर ठेवलेलं आहे आणि यातून आपल्याला अंदाज आलेला आहे की सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आपण बघत आहोत की सातत्यानं गैरसमज निर्माण केले जात आहेत, तर एकूणच तुम्हाला असं का वाटतं की हे गैरसमज का निर्माण केले जात असावेत? राहुल जी, सध्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। ब्राह्मणी व्यवस्थेनं संभ्रम निर्माण करण्यामध्ये ब्राह्मणी व्यवस्था यशस्वी झालेली आहे। सातत्यानं शत्रू हा वेगवेगळे संभ्रम निर्माण करण्यामध्ये यशस्वी होत असतो, तसे त्याचे प्रयत्न असतात आणि ते झालेलं आहे। त्याच्यामुळं आज जी मतांतर दिसत आहेत आपल्याला, ते शत्रूची यशस्वीपणे चाल घेण्यामध्ये शत्रूला यश मिळालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय। अगदी बरोबर बोललात तुम्ही की नक्कीच शत्रूला या चालीमध्ये यश मिळालेलं आहे असं आपण म्हणत आहात, तर हा एकूण तुम्ही जो बोललेला आहात हे खरंच आहे। शत्रू त्याच्या चालमध्ये यशस्वी होतोय, त्याचं कारण असं आहे की मुळात आपण आंबेडकरी चळवळ समजून घेण्याच्या उद्देशानं आपलं थिंकिंग जे आहे ते करत नाही। आपली जी विचार करण्याची प्रोसेस जी आहे ती आंबेडकरी राजकारण उभं करण्याची, आंबेडकरी राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक कारण उभं करण्याची आपली मुळात मानसिकता नाही, तयारी नाही, किंवा त्याबद्दल आपण विचारच करत नाही असं मला एकूण जाणवतंय ज्या पद्धतीने तुम्ही मला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बोललेला आहात। यालाच मी पुढे घेऊन जात असताना मला विचारायचे आहे तुम्हाला की सातत्यानं खरंच बाळासाहेब आंबेडकरांना या महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचे नव्हते हा आरोप सातत्यानं केला जातोय, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला बेसिकली असं म्हणायचंय की किमान वंचित दलित वर्गांना असं का वाटावं की बाळासाहेबांनी त्या आघाडीत सामील झालं पाहिजे, एक नंबर मुद्दा, यांना वाटण्याची काही गरज नाही। दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणाल की चळवळीच्या कल्याणासाठी, चळवळीच्या मुव्हमेंटच्या फायद्यासाठी आम्हाला असं वाटतंय असं लोकांचं म्हणणं येईल। मला असं वाटतं की संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी गेलं पाहिजे असे लोक बोलतात, असं लोक म्हणतात,
म्हणजे लोकांना लोक बरेच लोक स्वतःला बाळासाहेबापेक्षा हुशार समजत आहेत असं कदाचित मला वाटतंय, एक मुद्दा. दुसरी गोष्ट, तोबी विषय मला आता बोलायचा नाही, पण सातत्यानं बाळासाहेबांना बाळासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत की महाविकास आघाडीमध्ये त्यांना सन्मानाने निमंत्रित केलं पाहिजे आणि सन्मानजनक जागा दिल्या पाहिजेत, याच्यासाठी वारंवार बाळासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. एवढंच नव्हे तर बाळासाहेबांनी स्वतः तशा रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत, खरगेकडे पत्र व्यवहार केलेले आहेत बाळासाहेबांनी, आम्हाला ह्या महाविकास आपल्या युतीमध्ये तुम्ही आघाडीमध्ये सामील करून घ्या म्हणून असे पत्रव्यवहार बाळासाहेबांनी केलेले आहेत. परंतु बाळासाहेबांना सन्मानजनक पद्धतीने सोबत घेतण्यात आलेलं नाही आणि त्यांना अनुलेखानं टाळण्याचा प्रयत्न केल्याचं माझं मत आहे. नक्कीच, मला याला जोडूनच हा प्रश्न विचारत होता की सातत्यानं बोलत होते की संविधान धोक्यात आहे आणि संविधान धोक्यात आहे अशा परिस्थितीमध्ये बीजेपी निवडून आली नाही पाहिजे आणि ही संपूर्णतः जबाबदारी ही बाळासाहेब आंबेडकरांची आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी संविधान वाचवण्यासाठी गेलं पाहिजे, ही ओरड सातत्यानं होत असते. काय खरंच काँग्रेसमध्ये तेवढं सामर्थ्य आहे की ते संविधान वाचवू शकतात की आतापर्यंत असं म्हणूयात की काँग्रेसनं संविधान वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, किंवा काँग्रेस खरंच संविधानवादी आहे, काय वाटतं तुम्हाला राहुलजी? बाळासाहेब जर सोडले तर कोणालाही संविधान वाचवण्यामध्ये काही रस नाही. बाळासाहेब सोडले तर म्हणजे जे काँग्रेस पक्षातले वेगवेगळे गट आहेत या घटक पक्षामधले किंवा आघाडीमधल्या लोकांना संविधान वाचवण्याचे मनापासूनचे त्यांचे अशी काही इच्छा नाही. त्यांना फक्त आपल्याला भेडून आपल्या मतावर स्वार व्हायचंय या लोकांना. आणि मग खरं जर त्यांना संविधान वाचवायचंच असतं तर त्यांनी बाळासाहेबांना आमचा नेता आहे आणि बाळासाहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सगळे उभा राहणार आहोत, कारण या देशातलं संविधान हे बाळासाहेब वाचू शकतात अशा पद्धतीची भूमिका त्यांनी खरं तर घेतली असती. ज्या अर्थी त्यांनी ही भूमिका घेतलेली नाही, बाळासाहेबांवर विश्वास टाकलेला नाही किंवा बाळासाहेबांनी या संविधान वाचवण्याचं नेतृत्व केलं पाहिजे असं ज्या अर्थी ते म्हणत नाही, त्या अर्थी ते फक्त भेडवून आमची मतं घेत आहेत, हा माझा निष्कर्ष आहे. नक्कीच, शेवटी हे मतांचं राजकारण आहे आणि मतासाठी सगळा हा खेळ चालू आहे. असं असताना यामध्ये ही जी काही विचारवंत मंडळी आहे सातत्यानं मी बघत आहो की बीजेपी वंचितला बी टीम म्हणून हिनवत आहेत. खरंच वंचित बी टीम आहे का, काय म्हणाल? वंचित ही बी टीम नाही, बी टीम कोणती होती हे सिद्ध झालेलं आहे आणि होत आहे आणि भविष्यात पण सिद्ध होणार आहे. बाळासाहेबांची भूमिका ही स्वतःची ताकद निर्माण करणे, स्वतःचा पक्ष वाढवणे ही बाळासाहेबांची भूमिका आहे असं मला दिसून येत आहे राहुलजी. आणि काँग्रेसमधले बरेचसे लोक आपण बघतो, राष्ट्रवादीमधून शरद पवारांच्या गटातले लोक बरेचसे जे फुटून गेले खोक्याच्या बाबतीमध्ये आणि ते डायरेक्ट बीजेपीला जाऊन भेटलेले आहेत, त्याच्यामुळे बी टीम कोण आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि यामध्ये बाळासाहेबांनी आतापर्यंत कधी बीजेपीच्या सोबत राहून काय स्वतःची खासदारकी मिळवलेली नाही. दुपट मी तर असं म्हणेन की अकोल्यामध्ये गेल्या टर्मला 19 मध्ये बाळासाहेबांचा राजकीय जो पराजय झालेला आहे त्याच्यामध्ये मला वाटते बीजेपीनं जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारामुळे बाळासाहेबांचा पराजय झालेला आहे. एवढंच नाही तर सोलापूरमध्ये सुद्धा बीजेपीनं बाळासाहेबांच्या विरोधामध्ये जो उमेदवार दिला होता बाला जंगम घटकातला, तर तिथं सुद्धा बाळासाहेबांना हार पत्करावी लागलेली आहे. जर जर बाळासाहेब जर बी टीम असते तर बाळासाहेबांना या निवडणुकामध्ये दोन ठिकाणी 19 मध्ये पराभव पत्करायची वेळ आली नसती असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा आरोप जो आहे तो अगदी बिनबुडाचा आरोप आहे, बाळासाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे किंवा विचारवंताचं एकतर अज्ञान आहे असं मला वाटतंय. बरोबर बोलत तुम्ही, कारण मी जे काही बघतोय की बाळासाहेब बी टीम कशी असू शकतात, मुळातच मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त बाळासाहेब इलेक्शन लढतात, महाराष्ट्राच्या बाहेर जर काँग्रेसचा परफॉर्मन्स बघितला फारसा काही नीट नाहीये, काय फारसा काही चांगला नाहीये, चांगला म्हणण्यापेक्षा तो परफॉर्मन्सच नाहीये. गुजरातमध्ये त्यांना 26 पैकी 0 जागा आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे 26 पैकी 26 जागा बीजेपी जिंकत आहे गुजरातमध्ये, थेट लढत आहे काँग्रेसमध्ये आणि बीजेपीमध्ये. मध्य प्रदेशमध्ये जाल तर तिथे 25 पैकी 24 जागा ज्या आहेत त्या बीजेपीने जिंकलेल्या आहेत, एक फक्त काँग्रेसची आहे, तेवढी कमलनाथची एक जागा छिंदवाड्याची,
त्यानंतर जर आपण राजस्थान मध्ये गेला तर तिथे 26 पैकी 25 जागा बीजेपीने जिंकलेल्या आहेत, एक आरएलपीने जिंकलेली आहे, ती सुद्धा त्यांच्यासोबतच आहे, त्यामुळे एकही जागा तिथे काँग्रेसने जिंकलेली नाहीये. दिल्लीमध्ये 7 पैकी 7 जागा काँग्रेसने काँग्रेस हरलेली आहे. छत्तीसगडमध्ये जर बघितलं आपण तर 9 जागा 11 पैकी 9 जागा बीजेपी जिंकलेली आहे. कर्नाटकामध्ये 25 जागा 28 पैकी बीजेपी जिंकलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचा पराभव झालेला आपल्याला मोठा पराभव दिसतो. उत्तराखंडमध्ये 5 पैकी 5 जागा बीजेपी जिंकलेली आहे, हिमाचल प्रदेशमध्ये 4 पैकी 4 जागा जिंकलेली आहे. म्हणजे या पद्धतीनं जर आपण बघितलं तर या ठिकाणी कुठेही काँग्रेसचा परफॉर्मन्स जिंकण्यासाठी आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे काँग्रेस ही बीजेपीला हरवू शकते राष्ट्रीय स्तरावर, हा कुठून शोध लागतो हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे. राहुलजी, 1951 पासून जवळपास 80 पर्यंत ओबीसी जो घटक आहे, हा ओबीसी घटक जो परंपरागत काँग्रेसचा घटक होता तो बीजेपीकडे सरकलेला 80 नंतर आपण बघितलं पाहिजे हे प्रसंजित. आणि आता जर आपण बघितलं तर फक्त काँग्रेससाठी दलित आणि मुस्लिम हेच घटक त्यांचा बेस राहिलेला आहे, या दोघांवर सध्या ही काँग्रेस ठरलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाळासाहेबांनी आता दलितांना त्यांच्या सोबत भोजनाला घेण्याचा प्रयत्न केल्याबरोबर काँग्रेस हे तिचं नामोनिशान मिटतंय की काय या विवंचनेमध्ये सापडलेले असतानाच काँग्रेसनी काही विचारवंतांना पुढे करून किंवा काही आमिष दाखवून त्यांच्या मार्फत समाजामध्ये वेगवेगळे भ्रम पैदा करण्यामध्ये काँग्रेस आणि बीजेपी सुद्धा यशस्वी झालेली आहे असं मला वाटतं या ठिकाणी. पण यामध्ये खऱ्या अर्थानं जो कोणी आपण ज्यांना आंबेडकरी समाजातील लोक म्हणूयात, विचारवंत म्हणूयात, म्हणजे त्यांना म्हणायचं की नाही हा शंकाच आहे माझ्यासमोर, परंतु जे काही आहेत ह्यांचा पुढाकार का दिसतोय सातत्यानं, आपण काँग्रेसला वोटिंग करावं हा जो काही एक सातत्यानं एक बोलल्या जात आहे हे असं का, असं सातत्यानं हे विचारवंत लोक का मांडणी करत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे राहुलजी, काँग्रेस ही आता भयभीत झालेली आहे, काँग्रेस स्वतःच भयभीत आहे, कारण राहुल गांधींना ज्या पद्धतीने त्यांची खासदारकी मध्यंतरी रद्द केली किंवा ज्या पद्धतीने धरपकड सुरू आहे काँग्रेस नेत्यांची, राष्ट्रवादीमधून अनेक लोक बाहेर पडलेले आहेत, आणि मग हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे बुडणारी जहाज आहे, आणि या बुडणाऱ्या अर्ध्या अधिक बुडणाऱ्या जागेमध्ये आमचे लोक उड्या घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे का घेत आहेत मला समजत नाही. परंतु काँग्रेस आता अर्धी अधिक बुडालेली आहे, आणि अर्ध्या बुडालेल्या नावेमध्ये आमचे लोक उड्या घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे निश्चितपणाने अत्यंत दयनीय असं मला वाटतंय. त्याऐवजी लोक पळून चालले, तिथून लोक पळून चालले ना, आपले लोक तिथे उड्या घेत आहेत, तर उड्या घ्यायला त्या अर्ध्या बुडालेल्या नावेमध्ये आपले लोक उड्या घ्यायले, तिथून सगळे लोक पळून गेलेत दुसरीकडं सुरक्षित जागेवर पळून गेलेत, आणि काँग्रेस आता भयभीत झालेली आहे. आता आमच्या लातूरमध्ये राहुलजी, आताच आमच्या लातूरमध्ये इतक्या वर्षापासून ज्या शिवराज पाटील चाकूरकरांनी काँग्रेसमध्ये काम केलं, शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमध्ये म्हणजे राज्यपाल राहिले, मोठमोठ्या पदावर संरक्षण मंत्री राहिले, 50-60 वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं, त्यांची सून आता नुकतीच बीजेपीमध्ये तिनं प्रवेश केलेला आहे काँग्रेस अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी. ह्या सगळ्या घटना ज्या सांगतात, बाळासाहेब म्हणाले होते की काय ठरविणार आहे की बी टीम कोण आहे ते, तर आपण बघत आहोत की काँग्रेसचे बरेचसे लोक आता बीजेपीकडे पळत आहेत, आणि बीजेपी म्हणजे काँग्रेस ही भयभीत झालेली आहे, तर भयभीत झालेल्या काँग्रेसला आमचे लोक कुठेतरी बळ देण्याचं खूप मोठ्या अज्ञानातून काम करत आहेत असं मला वाटतंय. नक्कीच, म्हणजे हे दिसत तर आहे असं सातत्यानं मी बघत आहे, आणि फार मोठे मोठे पत्र लिहिणे काय त्यातून बाळासाहेब कसे बीजेपीचा साठी पोषक आहेत या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. आपण जर बघितलं की तुम्ही जो पत्राचा उल्लेख केला त्या पत्र, तो पत्र साधारण मला वाटते न्याय यात्रेनंतर खरगे आणि राहुल गांधींच्या न्याय यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी लिहिलेलं ते पत्र आहे, आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी 7 जागांची विनंती काँग्रेसला केली की 7 जागा तुम्ही सांगा, आम्ही तिथं उमेदवार उभे करणार नाही आणि तुमच्यासाठी तो आम्ही सोडणार तो मतदारसंघ. आणि बाळासाहेबांनी त्या शब्दाप्रमाणे त्या शब्दांना जागत छत्रपती शाहूराजे कोल्हापूरची सीट जी आहे तिथे काँग्रेसची सीट त्यांनी घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. त्या ठिकाणी
वंचित बहुजन आघाडीचे जी काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी महाराजांसाठी काम करत आहेत. आपण जर नागपूरमध्ये बघितलं तर तिथे मतविभाजन टाळण्यासाठी बाळासाहेबांनी जे ठाकरे आहेत विकास ठाकरे त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि बीजेपी ही सरळ लढत बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे बाळासाहेबांनी दोन ठिकाणी काँग्रेसला डायरेक्ट पाठिंबा दिलेला आहे न मागता. यावरून बाळासाहेब आजही काँग्रेसविषयी पॉझिटिव्ह आहेत परंतु आपली लोक निर्माण कर एक वातावरण निर्माण करत आहेत की बीजेपी जिंकणार ही बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे. जर बाळासाहेबांच्या भूमिका इतक्या क्लिअर आहेत ते काँग्रेससाठी इतका प्रयत्न करत आहेत संविधान वाचवण्यासाठी जर इतका प्रयत्न करत आहेत तरी आपले लोक अशा प्रकारची टीका करतात अशांना आपण काय म्हणाल? ही वैचारिक दिवाळखोरी आहे असं मला वाटतं राहुलजी की आमचे विचारवंतांची जी बौद्धिक दिवाळखोरी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांची जी काही अपेक्षा आहे की आपली स्वतःची राजकीय पक्ष आणि पार्टी निर्माण झाली पाहिजे. मला या क्षणामध्ये खूप आनंद होतोय की आज सगळीकडे बाळासाहेबांच्या बद्दल जी चर्चा होते आहे. बाळासाहेबांनी अगोदर मीडियामध्ये बाळासाहेबांवर काही चर्चा होत नव्हती. आंबेडकरी राजकारण कसली चर्चा आंबेडकरी राजकारणावर होत नव्हती. आतापर्यंत जी काही चर्चा व्हायची ती काँग्रेस मनसे शिवसेना बीजेपी याच लोकांची चर्चा व्हायची सातत्याने. परंतु आता हल्लीच्या काळामध्ये 19 पासून बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडीवर आता चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे कुठंतरी आमच्या राजनीतीला चांगले फळ येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. मी निश्चितपणे नुसती पुस्तकं वाचली म्हणून काही आपल्याला सगळे तर्क नाही करता येणार. जे फील्डवर काम करतात त्यांना या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. काँग्रेस निश्चितपणाने ही तिचा जो काही रवैया राहिलेला आहे कांशीरामजी म्हणालेले आहे त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेस बहुजनों को उभरता हुआ नहीं देखना चाहती है. ऊपर उठते हुए काँग्रेस बहुजनों को और बहुजनों के पक्ष को काँग्रेस उभरते हुए ऊपर उठते हुए नहीं देखना चाहती है. ही गोष्ट आज सुद्धा तंतोतंत लागू आहे राहुलजी की काँग्रेसवाल्यांना अजिबात वाटत नाही की बाळासाहेबांचं नेतृत्व डेव्हलप झालं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व डेव्हलप झालं पाहिजे असं अजिबात वाटत नाही. आणि आपण युपीमध्ये जर बघितलं तर मायावतीजीच्या विरोधामध्ये काँग्रेस बीजेपीचे सगळे लोक एकत्र येऊन मायावतीची त्यांनी पराभव करण्यासाठी त्यांनी खूप सगळ्यांनी प्रयत्न केले होते. अगदी त्या पद्धतीनं काही झालं तरी हे मिलीजुली बघत आहेत. त्यांचा फायदा ह्यांना ह्यांचा फायदा त्यांना झाला पाहिजे. एकदा का बाळासाहेब जर राजकारणात पुढे आले तर आपण कायमचे मागे पडू ही भीती या प्रस्थापित पक्षाने आहे असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही अगदी महत्वाचा पॉइंट बोलले की मला हेच सांगायचं होतं की ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये काँग्रेस नेस्तनाबूत करण्याचं काम बहुजन समाज पार्टीच्या राजकारणानं केलं उद्याच्या राजकारणामध्ये जर वंचित बहुजन आघाडी ही जर टिकून राहिली आणि ती वाढली तिचे सातत्यानं खासदार आमदार जर निवडून आले आणि बाळासाहेबांचं नेतृत्व जर पुढे आलं तर आपला म्हणजे काँग्रेस महाराष्ट्रातून संपू शकेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस संपू शकेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सुद्धा संपू शकेल किंवा जी शिवसेना शिवसेना शिंदेची असू दे किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असू दे हे पक्ष संपू शकतात याची सुद्धा भीती महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांना आहे. त्यामुळे हे दोन्ही सातत्यानं यांचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी ही यांचे खासदार आमदार निवडून येऊ नयेत. काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? बरोबरच आहे. कारण काँग्रेसचा आधार जो आहे बेस जो आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो तर काँग्रेसचा बेस हा दलित आणि मुस्लिम हा बेस आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून दलित हा बेस जर वंचितकडे जर झुकला किंवा एमआयएमच्या माध्यमातून मुस्लिम जर काँग्रेसपासून जर दुसरीकडे झुकला तर काँग्रेसचा सफाया होणार आहे या महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे. आणि त्या दिवसाची आपण सगळे वाट बघूया की ज्या दिवशी काँग्रेसचा पूर्ण सफाया होईल. जोपर्यंत काँग्रेसचा सफाया होत नाही तोपर्यंत दलित बहुजनांची राजनीती पुढे जाऊ शकत नाही. कारण काँग्रेस हेच दलित बहुजनाच्या राजनीतीमधला अडथळा आहे हे मला आपल्याला सांगायचं या ठिकाणी. काँग्रेस आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर एकूण राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उभाटा असेल म्हणजे हे सुद्धा गट तसेच आहेत. बरोबर आहे. बरोबर. तर मला या ठिकाणी अजून एक समजायचं आहे की खरंच काँग्रेस जी आहे ही वंचितांची लढाई लढत आहे का की ज्या नाही लढू शकत ज्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे?
सामाजिक परिवर्तन किंवा समाज परिवर्तन किंवा समग्र सामाजिक क्रांती हे काँग्रेसचं ध्येय धोरण नाही, पहिलं बी नव्हतं आणि आज सुद्धा नाही। एव्ही पेरियार रामस्वामी नायकरांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जसं काही पेरियारनं मुव्हमेंट सुरू केली दलितांची, तसं गांधीजीने सांगितलं की तुम्हाला हा कार्यक्रम थांबवावा लागेल, तो काँग्रेसचा कार्यक्रम अजेंडा नाही, आणि म्हणून त्यांनी मग सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट सुरू केल्याचा इतिहास आहे। इतिहासामधून आपण काही गवाह घेतले पाहिजेत। आणि बाबासाहेबांनी तर काँग्रेसला खूप छळले, ते आपल्याला वेळाभावी नाही सांगायची काही आवश्यकता नाही, सगळ्या लोकांना माहितीच आहे। परंतु मला हे सांगायचं सर्वांना की ज्याला ज्याला तुम्ही ज्याच्या आड दबरण्याचा लपण्याचा प्रयत्न करतात, भयभीत आहे काँग्रेस, ती आता संपत चाललेली आहे। काँग्रेस आखरी घटका मोजण्यासाठी सुरू झालेली आहे। अशा संपून जाणाऱ्या काँग्रेसला विचारवंतांनी वाचवण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, तर आपल्या समाजाला एकत्र करून शत्रूशी आपल्याला लढण्यासाठी आपण समाजाला सज्ज केलं पाहिजे। आपण शत्रूशी लढण्यासाठी भिलं नाही पाहिजे, आणि त्या लढाईसाठी आता लोकांनी सज्ज झालं पाहिजे। ही आरपारची आणि टोकाची लढाई आम्हाला मनुवाद्यांच्या सोबत करायची आहे, बहुजनांना एकत्र घेऊन, ही मानसिकता आपल्याला करणं गरजेचे आहे राहुलजी, मला असं वाटतं। बरोबर आहे। मला एक सांगायचा मुद्दा या ठिकाणी हा जो होता की बाळासाहेबांनी एक मुद्दा सातत्याने मांडलेला आहे की तो म्हणजे मायक्रो ओबीसींचा, किंवा ज्या घटकाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या घर म्हणजे ज्या घराण्यांना सातत्यानं पदं भेटलेले आहेत, प्रतिष्ठा मिळाली आहे, तर ते त्या ठिकाणी प्रस्थापित आहेत। त्याच्याशिवाय ज्या लोकांना कधीही पद प्रतिष्ठा किंवा पॉवर मिळालेली नाही, तर अशा लोकांना पॉवरमध्ये आणण्याचं काम, त्यांना सातत्यानं संधी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर करताना दिसतात। ते मागच्या इलेक्शनमध्ये पण आपण बघितलं की त्यांनी जातवार उमेदवारांची लिस्ट जाहीर केली। कालच्या राजकारणामध्ये म्हणजे कालच्या पहिल्या यादीमध्ये जर आपण बघितलं, त्या ठिकाणी सुद्धा आपण धीवर समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देणे असेल, त्यानंतर खाटिक समाजाच्या तरुणांना संधी देणे असेल, प्राजक्ता पिल्लेवांजी अमरावतीला उमेदवार दिली, या पद्धतीनं बाळासाहेब सातत्यानं अशा समाजास पुढे आणण्याचं काम करत आहे की ज्यांना या मुख्य प्रवाहामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी अशा पक्षांनी सातत्यानं थांबवलेलं आहे, यांना मुख्य प्रवाह राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिले गेले नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशा समाजास बाळासाहेब पुढे आणत आहेत। यावरून मायक्रो ओबीसीचं राजकारण आणि वंचित घटकाचं राजकारण बाळासाहेब यशस्वी करताना आपल्याला दिसत आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर वंचितांची सत्ता ही सूत्र घेऊन राजकारणामध्ये उतरलेले आहेत, तर हे या सूत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेबांचं हे सूत्र तंतोतंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूत्राशी जुळताना मला आता वाटायला लागलेलं आहे। हे कसं वाटायला लागलेलं आहे मी उदाहरण देऊन आपल्याला सांगेन लोकांसाठी की 1955 मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचं मुंबईला जे अधिवेशन झालं, शेवटचं अधिवेशन ठरलं ते, त्यानंतर 55 नंतर बाबासाहेब 56 गेले, पण 55 शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे जे मुंबईला अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेब काय म्हणलेत, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे। कारण 55 बाबासाहेबांचं म्हणणं हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी। बाबासाहेब असं म्हणतात की आमची राजकीय भूमिका किंवा आमचे राजकीय पक्ष हे निवडणुका केवळ जिंकण्यासाठीच आहेत असं नाही। बघा की निवडणुका हा निवडणुकाच जिंकणे हा आमच्या पक्षाचा केवळ हेतू नाही, तर आमच्या पक्षांचा हेतू जो आहे तो लोकांना राजकीय एज्युकेशन देणे, लोकांना राजकीय शिक्षण देणे आणि लोकांना एज्युकेट करण्यासाठी, लोकांना संघर्ष करण्यासाठी, लोकांना तयार करणे, म्हणजे लोक शिक्षण देणे, राजकीय शिक्षण देणे, हा आमच्या राजकीय पक्षाचा उद्देश आहे, आणि त्यासाठी आम्हाला आमची राजकीय पार्टी स्वतःशी काढणं गरजेचं आहे असं बाबासाहेब म्हणाले होते। ही गोष्ट जर लक्षात घेतली तर आज वंचित आघाडीच्या माध्यमातून लोकांचं लोक शिक्षण बी वाहिलेलं आहे आणि आमच्या स्वतःचा एक गट प्रबळ होत आहे, लोक संघर्षाला तयार होत आहेत, लोकांना शत्रूची आणि मित्राची ओळख लोकांना पटणार आहे आणि पटत आहे, आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याची ज्याला रिहर्सल म्हणू आपण, ही तंतोतंत या माध्यमातून होऊ शकते असंच मला या ठिकाणी वाटते राहुल। बरोबर बोललात, अगदी महत्वाचं तुम्ही बोललात की या सध्याच्या राजकारणामध्ये आपला स्वतंत्र पक्ष असला पाहिजे, म्हणजे बाळासाहेब असं म्हणतात की आपली स्वतःची संघटना असली पाहिजे जी आपल्या अस्मितांसाठी, आपल्या स्वाभिमानासाठी लढाई करू शकेल। तर अशा पद्धतीचं जे नॅरेटिव्ह आहेत की सातत्यानं सध्याच्या आंबेडकरी विचारवंतांकडून संपवण्याचं काम सुरू आहे, तर अशा विचारवंतांबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते सातत्यानं काँग्रेसची भूमिका मांडताना दिसतात आपल्याला, त्यांना बाबासाहेबांच्या
म्हणजे बाबासाहेब म्हणतात की आपली झोपडी शाबूत ठेवा, या पद्धतीनं बाबासाहेब आपल्याला सांगत असताना जे काही आपले विचारवंत आहेत तर आपली झोपडी जाळून आपण दुसऱ्याच्या घरामध्ये महालामध्ये राहण्याची ही जी इच्छा व्यक्त होत आहे सध्या आपल्या विचारवंतांकडून, या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे सध्या आपण बाबासाहेब म्हणाले की केवळ उच्च शिक्षित असून चालत नाही, तर उच्च शिक्षिताबरोबरच तो तितकाच प्रामाणिक सुद्धा असला पाहिजे. आज अनेक विचारवंत आपण बघतो की मी नाव नाही घेणार, लोकांना माहिती आहे, परंतु काँग्रेसच्या मोठमोठ्या पदावर आपले अनेक विचारवंत राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या वेगवेगळ्या पदांचा लाभ घेतलेले आपल्यातले विचारवंत आपण सगळीकडे बघतोय. म्हणून ही घटना घडलेली आहे. तेव्हा बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले होते की केवळ विद्वान असून चालत नाही, तर तो निष्ठावान आणि प्रामाणिक सुद्धा असला पाहिजे. बहुतांशी आपल्याला हे दिसून येते की बाबासाहेबांच्या नंतर अनेक लोक विद्वान झाली, परंतु निष्ठावंत ते राहू शकलेले नाहीत, ते प्रामाणिक राहू शकलेले नाहीत, मी असं या ठिकाणी सांगेन. नक्कीच बरोबर आहे. मला आता म्हणजे एकच विचारायचं आहे तुम्हाला की या ठिकाणी बाळासाहेबांच्या भूमिका या कशा प्रकारे योग्य आहेत हे तुम्हाला वाटत? बाळासाहेबांच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सर्वांना हे सांगत आणि त्यासाठी दाखला देईन, मी जितकं बाबासाहेबांचं लिटरेचर वाचण्याचा प्रयत्न केलाय, आणखी प्रयत्न करतोय, पण आज ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे की यांना रोखण्यासाठी त्यांना सहकार्य करा, हे पळपुटेपणाचं लक्षण आहे. शत्रूच्या होणाऱ्या परिणामासाठी आम्ही सज्ज राहू ही भूमिका आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. बाळासाहेबांनी योग्य भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेस आम्हाला भेडवून आम्हाला भीती दाखवून काँग्रेस सातत्याने मुस्लिमांना आणि दलितांना सातत्याने काँग्रेसने भीती दाखवलेली आहे. आम्ही तुमचे रक्षण करते आहोत हे सातत्यानं लोकांच्या मनावर त्यांनी बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपण बघतो आहोत की या काँग्रेसनी किंवा राष्ट्रवादीनी दलित किंवा मुस्लिमांचं अजिबात संरक्षण केलेलं नाही, तर सगळे साखर कारखाने, बँका, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये या लोकांनी आपलं प्रस्थ जमा केलेलं आहे, आपलं प्रस्थ त्या ठिकाणी बसवलेलं आहे. आणि एका ठिकाणी यांचा एक एक माणूस जो आहे तो 40-40, 50-50 वर्ष घराणी शाही जोपासून तो राज्यकारभार करू लागलेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली यांनी लोकशाहीमध्ये लोकशाहीला कधीच तिलांजली दिलेली आहे घराणेशाहीच्या माध्यमातून. तेव्हा हे जे काही पेरलं चाललेलं आहे ते निव्वळ बाळासाहेबांची ताकद उभा राहू नये म्हणून पेरलं चाललेलं आहे, मी अगदी स्पष्टपणे सांगू शकतो. अगदी अगदी परफेक्ट आपण हे विश्लेषण केलेलं आहे, या बाबतीत काहीच डाऊट नाही. जर सध्याचं आपण राजकारण जर आपण बघितलं तर अशोक चव्हाण ज्यांना मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने बनविलं हे सुद्धा लोक या ठिकाणी सोडून जाताना आपल्याला दिसत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे बुडलेली नाव आहे, या बुडलेल्या नावेमध्ये काँग्रेस सारख्या बुडलेल्या नावेमध्ये किंवा हे फुटलेल्या पक्ष फुटलेल्या ज्या काही नावं आहेत यामध्ये बसून आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची आणि ताकदीची कंपॅरिझन करून आपण कसे कमजोर आहो हे दाखवण्याचा सातत्यानं विचारवंतांकडून जो प्रयत्न होत आहे हा अतिशय केविलवाना प्रयत्न आहे असं मला त्या ठिकाणी दिसतं. आणि त्यामुळेच आपण जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की ही सातत्यानं मला पहिल्यांदा असं दिसत आहे. म्हणजे राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर कांशी म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाचं राजकारण जे बाबासाहेबांनी केलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जो त्यावेळेस जी ताकद दाखवली मजूर पक्षाची त्या ताकदीवर बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे. शेखापेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी चांगली ताकद दाखवली होती आणि त्यानंतर 57 इलेक्शनमध्ये असेल किंवा 51 पासून जे 57 चे इलेक्शन जे झाले त्या इलेक्शनमध्ये जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि SCFचं जे काही मताधिक्य होतं तो जो गोल्डन एरा होता त्यावेळी जी ताकद होती रिपब्लिकन पक्षाची तीच ताकद आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला एकवटलेली दिसते. ती एका ठिकाणी आलेली दिसते, तिच्यामध्ये डिवायडेशन आपल्याला दिसत नाही. आज संपूर्ण समाज हा एकाच माणसाच्या मागे आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. कोणत्याही दुसऱ्या नेत्याच्या मागे नाही, कुठेही फाटाफूट दिसत नाही, कुठेही गटतट आपल्याला दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांना कसं डॅमेज करावं यासाठी ही विचारवंतांची लाईन मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि यांना रोखण्यासाठी यांना या विचारवंतांचा परिणाम आंबेडकरी जी सामान्य जनता आहे हिच्यावर होताना मात्र दिसत नाही, परंतु हे विचारवंत सातत्यानं
आंबेडकरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मात्र प्रयत्न करत आहे, काय सांगाल तुम्ही? संसदेमध्ये जितके काही खासदार आहेत आपले, हा किती 119 होते आता 131 काहीतरी आहेत वाटते आपले, बरोबर आहे खासदार, मे बी प्लस मायनस काय असतील, 131 असतील किंवा काय कमी जास्त असतील, यांचं जर परफॉर्मन्स आपण बघितलं, रिझर्वेशन मधून निवडून गेलेले यांनी फक्त जांभळी देण्यासाठी तोंड उघडतात, हे यशाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, हे सिद्ध झालेलं आहे. आणि यांचा जे मालक आहे त्या मालकाच्या शरीरावर हे काम करतात, हे पण सिद्ध झालेलं आहे. आतापर्यंत हे सिद्ध झाले. 55 मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनामध्ये 55 मध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात मुंबईमध्ये जो ठराव घेतलेला आहे क्रमांक 6 ठराव, तो महत्वाचा ठराव आहे की ही शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या या अधिवेशनामध्ये आम्ही असा ठराव घेत आहोत की शासनाने आता येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर, म्हणजे 55 म्हणतात बाबासाहेब, निवडणुकीच्या पूर्वी अनुसूचित जाती जमातसाठी दिलेलं जे काही संसदेतलं विधानसभेतलं त्याच्यानंतरच जिल्हा लोकल बोर्डातलं म्युनिसिपॅलिटीतलं जे काही आरक्षण आहे ते खतम करण्यात यावं म्हणून बाबासाहेब म्हणतात. आता खतम करण्यात यावं असं त्यांनी ठराव घेतलेला आहे, शासनाने पाठवलेला आहे आणि सातत्यानं हे आरक्षण खतम 10 वर्षासाठी दिलेलं आरक्षण खतम व्हावं करावं म्हणून बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि बाबासाहेब यातून काय करू इच्छित होते तर बाबासाहेब कुबडे घेऊन आपण लढावं असं म्हणत नव्हते, तर आपली जी ताकद आहे बहुजनांची ती आपली इंडिपेंडेंट ताकद तयार होईल आणि इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्या स्वतंत्र ताकदीने आपण लढूयात, हे बाबासाहेबांची भूमिका होती आपण समजून घेतली पाहिजे. ही जर भूमिका बाबासाहेबांची असेल तर मग काँग्रेसला सहकार्य करा, ही भूमिका सिद्धांतातच बसू शकत नाही राहुल जी, असं मला या ठिकाणी वाटतंय. बरोबर आहे, मला असं वाटतं की आपण बाबासाहेबांच्या शेवटच्या त्या स्टोरीवर आपण एंड करूयात आजच्या आपल्या या चर्चेला, की बाबासाहेब कृपलानीला जे उत्तर देतात ते फार महत्वाचं आहे, की तो म्हणतो की तुमची लोक, म्हणजे बाबासाहेब खूप खुश असतात दिल्लीच्या त्यांच्या बंगल्यावर आणि कृपलानीला भेटतात, कृपलानी विचारतो बाबासाहेब खुश का आहात, तर ते म्हणतात की मी माझ्या समाजाला मतांचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे आता माझा समाज जो आहे हा सत्तेत येऊ शकेल, तो सत्ता उपभोगू शकेल आणि समाजाचं कल्याण करू शकेल, या प्रकारची बाबासाहेब भूमिका मांडतात. आणि मग त्यावर कृपलानी असा म्हणतो की बाबासाहेब तुम्ही हा तुमचा गैरसमज आहे, आम्ही इतके ताकदवर आहोत की तुमच्या समाजातील लोक आम्ही विकत घेऊ, त्यांचं मतदान विकत घेऊ आणि तुम्हाला सत्तेतून हद्दपार करू, त्यामुळे तुम्ही जो मतांचा अधिकार या लोकांना दिलेला आहे हा काहीच कामाचा नाही. तर त्यावेळेस बाबासाहेब थोडा विचार करतात आणि त्यानंतर कृपलानीला म्हणतात, कृपलानी तू बरोबर बोलतायस, असंच होणार आहे, परंतु ज्या दिवशी माझ्या समाजाला मताची किंमत कळेल त्या दिवशी हा समाज नक्कीच तुम्हाला या देशातून उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून या समाजाने आपली स्वतःची हत्तीच्या बळाची ताकद समजून घ्यावी आणि या देशातील आपली स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि दुसऱ्याचे ओझे दुसऱ्याच्या पालख्या सोडून द्याव्यात, हीच भूमिका या ठिकाणी मी मांडत आहे. राहुलजी मी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी या निमित्ताने, की जी या चर्चेच्या अनुषंगाने बाबासाहेबांचं 1951 जे पतियाळामधलं भाषण आहे त्यातला काही अंश मी दर्शकांसाठी सांगेन की ज्यामुळे त्यांचे मुद्दे क्लिअर होतील. 21 ऑक्टोबर 1951 पतियाळाच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणालेले आहेत की अगर हम अपने को शोषकों के ही संगठन में खपा कर विलीन कर देंगे, अगर हम अपने को शोषण करने वाले शोषकों के संगठन में खपा कर विलीन कर देंगे तो पुरातन काल में व्याप्त रही अमानवीय स्थितियों से भी ज्यादा बदतर दुर्दशा में हम स्वयं को गिरा लेंगे. इस देश ने जो आजादी हासिल की है उसका इस्तेमाल तो सवर्णों द्वारा सिर्फ अपने हितों के उद्देश्य पूर्ति के लिए ही किया जाएगा. अगर हम चाहते हैं कि इस आजादी के वास्तविक लाभ हमें मिले तो तब तो हमें स्वयं अपने ही संगठन अर्थात शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन को मजबूत बनाना होगा. हे बाबासाहेबांचं पतियाळाचं भाषण आहे, त्याच्यामधून बाबासाहेबांनी हे सगळं सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर जे काँग्रेस जे करतायत त्यांच्यासाठी मी आणखी 2 ओळी वाचून दाखवतो त्या भाषणातल्या. काँग्रेस के पास प्रचारकों की एक अच्छी खासी फौज है क्योंकि उनको
वह अपनी दौलत की मोटी थैली को थैली के बल पर पोल पाल पोल सकती है और इसलिए कांग्रेस जनता को आसानी से अपने प्रचार तंत्र से प्रभावित कर सकती है कि कांग्रेस पशी अशा पद्धतीची यंत्रणा आहे दौलतीच्या बळावरती बाबासाहेब सांगतात आणि लास्टला असं सांगतात त्याच भाषणामध्ये शोषक और शोषित किसी एक राजनैतिक दल में एक साथ नहीं रह सकते और परस्पर विपरीत हित वालों की कोई एक राजनैतिक पार्टी नहीं हो सकती। जिस पार्टी में शोषकों को वर्चस्वपूर्ण प्रभावशाली स्थान मिला हुआ है उसी पार्टी में शोषित दलित पीड़ित वंचित वर्ग ये आशा कैसे कर सकते हैं कि उनके हित उस पार्टी में सुरक्षित रह पाएंगे पाएंगे। इसलिए सभी शोषित दलित एवं पीड़ित वर्गों को एक अलग एवं स्वतंत्र संगठन होना निहायत जरूरी है अस बाबासाहेब 1951 ला म्हणालेले। आणि निश्चितपणे राहुल जी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाबासाहेबांचं 1951 च्या भाषणाचा जोहा आणि आज राहिलेले जे स्वप्न आहे आमची स्वतःची एक अलग संघटन हे निहायत जरूरी आहे हे जे काय म्हणलेलं आहे ह्या माध्यमातून अगदी तंतोतंत खरं होताना मला आज बाळासाहेबांच्या माध्यमातून दिसतंय हे मला आपल्याला पुढे सांगू इच्छितो मी। नक्कीच नक्कीच सर तुम्ही अतिशय महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलेलं आहे हे आजच्या लोकांनी खरंच समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र संघटनेचं महत्त्व या ठिकाणी विशद केलेलं आहे आणि बाबासाहेबांचं वाक्य बाबासाहेबांच्या वाक्यावर यांचा जर विश्वास नसेल तर यांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणू नये यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला काही हरकत नाही यांना आपण कुणालाही असं म्हणणार नाही की यांनी बाबासाहेबांच्या भूमिका मांडाव्यात काहीही गरज नाही आणि सातत्यानं बाळासाहेबांवर टीका करून एनर्जी वाया घालवू नये तर त्यांनी काँग्रेसला मोठं करण्यात वेळ वाया घालवावा असं त्यांना आपण सूचित करूयात। आणि या ठिकाणी राहुलजी असला आंबेडकरवादी जो असली आंबेडकरवादी हा छातीचा अकोट करून आंबेडकरवादासाठी लढतो तो ह्याच्या त्याच्या ह्याला वळचणीला जाण्याची तो भाषा करू शकत नाही हे मला सांग। नाही नाही त्यांना तो विसर पडलेलाच आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे हे जे बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं याची कारण काय होती बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यातले अनेक महत्वाचे ज्या म्हणजे वेळ जो आहे अतिशय महत्वाचा वेळ बाबासाहेबांचा एक पुस्तक लिहिण्यात घालवला की व्हॉट काँग्रेस अँड गांधी डीड फॉर अस फॉर अनटचेबल्स काँग्रेस आणि गांधीने अस्पृश्यांप्रती काय केलं म्हणजे अतिशय वेळ खर्च करून तो हे तर राहुलजी तर आहेच पण आज सगळ्यांनी हे गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेब म्हणले होते की मेरे होते हुए तो क्या मेरे मरने के बाद भी इस कांग्रेस के 254 के भी सभासद मत हो जाना मेरे बहुजन भाइयों असं असताना बाबासाहेब म्हणाले होते। हा असं असताना जर ही बाबासाहेबांची स्वतःला वारस समजणारी वैचारिक वारस समजणारी जी जी जनता आहे जर ही जर मेंढरासारखी दिशाभूल करून लोकांना जात असेल तर यांना काय म्हणावे। आज म्हणजे आजच्या चर्चेचा काही तो विषय नाही परंतु आज म्हणजे अतिशय दुःख झालं बघताना की कवाडे संविधान वाचवण्यासाठी ज्यावेळेस गडकरीचं समर्थन करतात तर बाळासाहेब आंबेडकर त्याच्या उलट स्वतंत्र भूमिका घेऊन स्वतःचा पक्ष स्वतःची ताकद ही जपून ठेवण्यासाठी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात हा या दोहोंमधला फरक आपल्याला या ठिकाणी नक्कीच नमूद करावा असा वाटतो। आणि असे असताना या काँग्रेसवादी लोकांनी नक्कीच बाबासाहेबांची दोन पुस्तकं वाचावीत ती समजून घ्यावीत त्या विचारांवर काम करावे आणि खऱ्या अर्थाने मतदान जे आहे हे तुमच्या आयुष्याच्या म्हणजे सर्व दुःखांचं जी गुरुकिल्ली आहे बाबासाहेब त्याला मास्टर चाबी म्हणतात सर्व दुःखांचं कारण संपवणारी ही मास्टर की आहे आणि म्हणून या मास्टर कीला समजून घेऊन बहुजनांनी मतदान करावं। या वेळी मी आपणास विनंती करेल की शेवटचं मातंग बांधव असतील चर्मकार बांधव असतील वंचित बांधव असतील यांना आपण विनंती करा की का आपण बाळासाहेबांच्या मागे गेलं पाहिजे। खरी गोष्ट आहे राहुलजी तुमची अगदी करेक्ट आहे आपण जी भूमिका मांडली ती अत्यंत खरी आहे आणि दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन आपलं संरक्षण होऊ शकत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आपल्याला स्वतःचीच ताकद निर्माण केली पाहिजे आणि बाबासाहेबांनी तसे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची निर्मिती असो किंवा स्वतंत्र मजूर पक्षाची निर्मिती असो तसे प्रयत्न बाबासाहेबांनी केलेले आहेत ते प्रयत्न कांशीरामजीच्या रूपाने यशस्वी झाले त्याच्यानंतर आता बाळासाहेबांचा हा प्रयोग यशस्वी होताना आपल्या थोड्या प्रमाणात दिसतो आहे त्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह अँगल सगळ्यांनी खरं तर बघूया।
आणि आपली आपली एक स्वतंत्र राजनैतिक दल दल है तो बल है तो दल आपण निर्माण केलं तर आपलं बल खऱ्या अर्थाने होईल इसलिए हमें हमारा दल बनाना पड़ेगा अगर दल है तो हमारा बल है अगदी बरोबर आहे आणि म्हणून मला आज अनेक दिवसांनंतर हा गोल्डन एरा दिसतोय आंबेडकरी चळवळीचा बाळासाहेबांच्या निमित्ताने हा गोल्डन एरा आहे या पर्वामध्ये या बहुजन पर्वामध्ये या आंबेडकर पर्वामध्ये नक्कीच आपला विजय होईल आणि खऱ्या अर्थाने आपण आंबेडकरी ताकत आंबेडकरी प्रेशर गट आंबेडकरी समाजाची जी शक्ती आहे ही दाखवून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपला स्वतंत्र अस्तित्व हे या देशामध्ये नक्कीच जाणवेल या अपेक्षेसहित याच ठिकाणी थांबतो वंचित बहुजन आघाडीला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे या देशामध्ये जे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून उदयास आलेले आहेत त्यांना या देशातील जे सर्वोच्च सभागृह आहे लोकसभा या ठिकाणी आपण पाठवूयात एवढीच मी सर्वांना विनंती करतो कारण बाळासाहेब बोनस आयुष्य जगत आहेत आणि दुसरे बाळासाहेब आता होणे नाहीत हे सुद्धा जनतेने लक्षात घेतलं पाहिजे नक्कीच हा फार मोठा तुम्ही मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की मागच्या वेळेस बाळासाहेबांची एंजियोप्लास्टी झाली होती आणि त्यामध्ये त्यानंतर बाळासाहेबांनी अतिशय ताकदीनं पुन्हा एकदा उभारी घेतली आणि सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन वेगवेगळ्या भूमिका घेऊन मोर्चे काढून रॅल्या करून त्यांनी सातत्यानं बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे खरंच बोलत आहात तुम्ही की म्हणजे जे काही नायक असतात ते पुन्हा पुन्हा जन्माला येत नसतात त्यामुळे आपण आपल्या नायकाच्या भूमिका समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत